अजून नाही आले? नाही ना, मी जायला हवं होतं त्यांच्या बरोबर, तुम्ही माझं ऐकलं नाही बरं का? आपू नको काळजी करू. अगं आम्ही आता त्याचा आत्ताच फोन आलेला, त्यांनी सांगितलं सगळं ठीक आहे, ते निघालेत, येतील येतील. काय म्हणाले डॉक्टर, काळजी करण्यासारखं काही नाही ना? माई दुर्दैवाने फ्रॅक्चर झालेलं नाहीये. हो पण डॉक्टरांनी सांगितलंय की त्या पायावर जास्त जोर द्यायचा नाही. हा आपण पायाच्या नसा दुखावल्यात, त्यामुळे सक्तीची 7 दिवस विश्रांती सांगितली. अरे देवा, 7 दिवस? मग लग्नाचा मुहूर्त या महिन्यात शेवटचा मुहूर्त आहे हा. अगं माई तुझं बरोबर आहे, पण दुखऱ्या पायांनी शशांक विधी करू शकेल का? नक्तीच्या लग्नाला 1700 विघ्न, दुसरं काय? पण्णा काकू काय बोलतेस तू? काय चुकीचं बोलले का मी? चुकीचं काय बोलले? गेल्या वर्षी थाटामाटात कौतुकाने या दोघांचं लग्न लावून दिलं आपण, पण या दोघांनी त्या लग्नाला इतकी नाट लावली की आत्ता अशा एका मागून एक अडचणी येत आहे. अपर्णा मुद्दाम करतेस का हे सगळं? जर बघ त्यांच्याकडे, त्यांचे चेहरे बघ, त्यांची मनस्थिती बघ. उगा जुन्या गोष्टी उघडून त्यांना त्रास देऊ नकोस. मला माहितीये, मला माहितीये माझं म्हणणं इथे कुणालाच पटणार नाही, पण मी जे बोलतेय ना त्यात तथ्य आहे. या अप्पूने ना कधी या नात्याची कदर केली ना शशांक, आणि त्याचेच परिणाम आत्ता हे आपण हे असे भोगतोय. बास पन्ना बास. अगं वेळ काय जरा बघ, आपण कुठे काय बोलतोय याचं भान ठेव जरा. अप्पूचं लग्न झालं म्हणजे ती मोठी नाही झाली, प्राचीच्याच वयाची आहे ती. मुलं चुकतात, आपण त्यांना समजून घ्यायला हवं. आई आणि जेव्हा मी अप्पूशी वाईट वागत होते तेव्हा अप्पूने मोठ्या मनाने मला केलं ना माफ. मग करेक्ट, प्राची अगदी करेक्ट बोललीस. शिक जरा मुलीकडनं शिक. आता शशांकचं अप्पूवर आणि अप्पूचं शशांकवर नितांत प्रेम आहे, आणि या प्रेमाचं रूपांतर लग्नात व्हायलाच पाहिजे. पण कुठे पन्ना काकू जे काही बोलते ते 100% चुकीचं आहे असं नाही. पूर्वा बोलू दे मला, खरंच त्यावेळेस मला या सगळ्या गोष्टींची कदर नव्हती, पण आता आहे ना, आता खरंच आहे. आणि आता कितीही प्रॉब्लेम आले ना तरी मी खरोशीच लग्न करेन. त्यासाठी मला 7 दिवस नाही, 7 जन्म जरी थांबायला लागला ना तरी तयारी आहे माझी. आता कस अप्पू सारखं बोलली. जा आराम कर. तुला जमणार आहे का? डाऊट आहे. चल. Thank you.
आई कशाला दुखावलंस तिला आता, सोडून दे ना जुन्या गोष्टी. नाही प्राची, तुझी आई करेक्ट बोललीय. आज तुझ्या आईमुळे आपल्या सगळ्यांना समजलंय की अप्पू किती शहाणे झाली, किती जबाबदार झाली. आणि म्हणूनच आपल्याला आता शशांकच्या भविष्याची काळजी. ठीक आहे, तरी आता पेन किलर दिलं म्हणून जरा कमी दुखतंय. बस हळू हळू. थांब थांब. रागावलीस ना आता पन्ना काकू जे काय बोलली त्यामुळे. इथे बस बस. पन्ना काकूच्या बोलण्याकडे एवढं लक्ष देऊ नकोस. काय तिच्या मनात काय नसतं ती उगाच बोलत सुटते. आणि आता सुद्धा ती जे काय बोलली ते तुझ्याबद्दलचा राग आहे म्हणून नाही बोलली. माझ्याबद्दल तिला काळजी वाटते म्हणून ते सगळं बोलली आहे. कळत आहे ना? आय नो दॅट करू. पण माझ्याही मनात काही तिच्याबद्दल राग नाहीये. माझ्यावरही प्रेम करते की पन्ना का. मग गप्प गप्प का होतीस? ती जे काही बोलली ते खरं आहे ना. वर्षभरापूर्वी जेव्हा आपल्या घरातली मोठी माणसं आपलं लग्न लावून देत होती तेव्हा त्या गोष्टीची आपल्याला कदरच नव्हती. आपल्या नात्याची आपल्या लग्नाची काही व्हॅल्यूच नव्हती आपल्याला. मग काय होणार दुसरं? अरे तसं नाही. नाही आपण तेव्हाही फक्त एकमेकांशी भांडायचो, एकमेकांवर असं राग राग करायचो, हेट करायचो एकमेकांचा. तसं नव्हतं अपूर्व, मी तुला तेच सांगतोय. तेव्हा ना आपण एकमेकांना नीट ओळखतच नव्हतो. आपण आपापल्या दृष्टिकोनातून एकमेकांकडे बघत होतो आणि नेमकं आपण तिथे चुकलो. आता आपण तेच भुगतोय. तेव्हा आपण हॅपीनेस पासून पळून जायचो. आता हॅपीनेस आपल्यापासून लांब पळत असो. पण माझा माझ्या प्रेमावर 100% विश्वास. आणि माझा सुद्धा तुझ्यावर आणि तुझ्यावरच्या प्रेमावर 100% विश्वास आहे. मी खरंच खूप लकी आहे अपूर्व, मला तुझ्यासारखी बायको मिळाली. म्हणजे बघ ना, आपल्या नात्यात किती अप अँड डाऊन झाले, किती चढ उतार होते, तरी सुद्धा आपलं नातं टिकलं की नाही. हे मात्र तुम्ही सगळ्यांनी खूप प्रेम केलं ना माझ्यावर की आता मी मला किंवा माझ्या लाईफला तुमच्याशिवाय इमॅजिनच करू शकत नाही. मी सुद्धा मला स्वतःला माझ्या आयुष्याला तुझ्याशिवाय इमॅजिनच करू शकत नाही. पण आता तू काहीच इमॅजिन करू नकोस, कसलाही विचार करू नकोस, जरा आराम कर प्लीज. डॉक्टरांनी तुला सांगितलंय आराम करायला. आराम इज इम्पॉर्टंट. आणि तू कुठल्याच गोष्टीचं टेन्शन घेऊ नकोस. हा लग्नाचं टेन्शन चुकूनही घेऊ नकोस. हा का? मी काय कुठे पळून चालली नाहीये. अच्छा, मी आहे. तरी पण लवकर भराव का? म्हणजे असं मी तुझी काळजी करणार म्हणल्यावर मी तुला एकदम अशी पटकन बरा करणारच आहे. अच्छा, पण तरी रे, आपल्या मागच्या लग्नात तू नाचला नव्हतास ना माझ्या बरोबर. तर अजिबात. अच्छा, त्यामुळे ह्या लग्नात तुला माझ्या बरोबर नाचायला लागणार. अच्छा, म्हणून मी लवकर बरं व्हायचंय. बर Fast!